सात आहे विटेवर उभा आहे तो जगात बाप आहे आणि मी तुम्हाला मानूनच टाकले देव आहेच वळवळ करायची नाही. आणि त्याला मी तुम्हाला पाच शब्द पाच उदाहरणं सांगितले. आता एवढे पाच सांगू नये जरी एखादा म्हणला मला शंका आहे तू अशी डोकं लावायला वेळ नाही तू सासरवाडीला राहा जा आणि मेवणे लहान आहे मेवणीचं ॲडमिशन भर. काय झालंय काही माणसांना मूर्ख माणसं आहेत त्यांनी येड्याचं सोंग घ्यायचं आणि चांगल्याची खोडायची अशी सवय त्यांना. आणि काही माणसं फक्त धर्मविरोधकच वागतात त्यांना फक्त मान्य नाही. 10 लाख लोक आमच्या माऊलीबरोबर जातात 10 लाख लोक तुकवारायबरोबर जातात एखाद्या येडपाट्याने फक्त म्हणायचं वा तुकाराम महाराजांचा खून झाला वैकुंठाला गेले नाही ते आम्ही ठरवू. तुकाराम महाराज आमचा बाप आहे तुला काय तकलीफ आहे आम्हाला काय करायचं ते करू आम्ही. ज्याने त्यानं ज्याचं त्याचं धर्मतत्व नीत पाळावं काय मत आहे तुमचं. हे दारुड्याला बेवड्यांना आमच्या मालकऱ्यांना बोलायचं काय अधिकार. आम्ही विचारलं का तुम्हाला दारू पिता डोळे का झाकितो. आम्ही विचारलं का चांगला पायजमा का खराब करतो. मग तू कशाला इकडं डोकं लावतो. माळीत मणी एक शर्टच का आम्ही 9 शर्ट घालू तुला रुत ती का. आम्ही गळ्यात घालून तर बिंबीच्या खाली घालू तुला काय तकलीफ काय. हे भंगार भंगार लोक चांगल्या धर्माला आडकाठी आणतात काय मत आहे मला तुमचं. आपण हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे काय असेल ते रक्त शिवाजीचं संभाजीचं आहे. आमच्या रक्ताशी तुम्हाला डोकं लावायचं काही काम नाही ना. खरंच असं झालं का ते आम्ही ठरू. मला एका नालायकानं विचारलं एवढ्या संतांनी चमत्कार केला रेडा बुलवला भिंत चालवली मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही. त्याला मी म्हणलं तुला बाकीचे बॉसची काय गरज आहे तुला मी एकटा बाद झालो तुला मी आता हे स्टेज अख्ख्या गावात चालून दाखवतो तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालती का नालायक तुला अक्कल आहे का काही. 45 डिग्री तापमानाला जीन पॅन्ट घालतो तू तुला ऋतू तरी कळवतो का. इथं एवढं मोकळत होत रे तरी गरम होतो तू. तू एवढ्या 45 डिग्रीला कळ मारितो कशी हाच विषय. आणि तुला काय कळत आम्ही तिकडे रेडा बोलू नाही तर म्हैस बोलू बिकार. आणि पाया पडून सांगतो आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य प्रत्येक माणसाने धर्मनिष्ठ राहा कुणाच्या धर्माबद्दल अपप्रचार करी जाऊ नका. आणि हे मोबाईल वापरणारे हे कॅमेऱ्यानवाले युट्यूबवाले ध्यानात ठेवा. जरा जरा हा विनोद नाही आपल्या शिवाजी महाराजांबद्दल आपल्या संभाजी महाराजांबद्दल आपल्या तुकाराम महाराजांबद्दल आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल जर कोणी क्लिप टाकली हे तर ती जागेवर व्हायरल करीत जाऊ नका डिलीट करून टाका जरा धर्माला जगा. काय म्हणते काही झालं तरी तुकाराम महाराज आपला बाप आहे आणि शिवाजी महाराज आपला प्राण आहे. या क्लिपा टाकणारी मंडळी जरा भान ठेवा. काय मत आहे तुमचं आणि आपलीच मंडळी याला खतपाणी घालते यावर तुमचं मत काय. उद्या एखाद्याने आपल्या तुकाराम महाराजांबद्दल क्लिप टाकली डिलीट करून टाका ना. यांचा व्यवसाय यांना काय घेणे यांना काय घेणे हा यांचा व्यवसाय. आता 2 तास कीर्तन घेणारी पण अख्खं नाही टाकणारी युट्यूबला. माझ्या तोंडातलं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकणार. हां म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार असे पैसे त्यांना ठोकणार आपल्या. हां कधी बी विनोद नाही हा आपला धर्म टिकवला पाहिजे. काय मत आहे तुमचं. तुम्ही मला हा म्हणाल तर नाही म्हणा. हां आणि मी पाया पडून सांगतो हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथू द्या मरू द्या तिकडं. महाराज कीर्तन संपलं का मरणं. तुमचा मुलगा म्हणून ऐका तुमचा मित्र म्हणून ऐका. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका. पण पाया पडून सांगतो ते सत्यच आहे. हां मी मरण ना म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष पण तुम्हाला आपली आठवण येणार हे द्याना ठेवा. आता 100 मधल्या 80 लोकांना आपलं कीर्तन पटतं 20 लोकांना नाही पटत. काही आता दारुडी बिरुडी म्हणते त्याला काय कळत बा ते दारूवर बरं त्याच्या कुठं बापाची पितोय आपण नको पिऊ आमच्या बापाची. माझ्या कीर्तनात 20 लोकांनी मला घोडा लावला काय 10 लोकांना पटलं काय ती 10च माझी श्रीमंती आहे. आता काही लोकांचंच पटत नाही तिकडं डोकं लावायचं काही. आणि तुम्हाला लोक चांगले म्हणावं म्हणून तुम्ही कीर्तन करू नका. लोक चांगले व्हावा म्हणून कीर्तन करा. तुम्हाला लोकांनी मानावा आणि पाया पडावा म्हणून कीर्तन करू नका. 2 तुम्हाला वाईट बोलले तर चालतील पण 1 जर सुधरत असेल आणि त्याचं जर कल्याण होत असेल तर 2 वाईट बोलण्याला काय किंमत द्यायची.
मला सांगा, एकदा जर आपण एम पी एस सी नापास झालो, दोनदा झालो, पण तिसऱ्यांदा पास झाल्यावर जर लाल दिवस मिळणार असेल परीक्षा द्यायला काय हरकत आहे? दोनदा नापास होऊ द्या, जाऊ द्या, काय फरक पडला? पण दरवाजा उघडायला तर माणूस राहील ना. बस मला एक सांगा, जर चांगलं वागून सुखाचे दिवस येणारच असतील तर थोडा त्रास काढायला काय हरकत आहे? आता हे मला तुम्ही किती नाव ठेवलं, आता दारुडे बिरुडे ठेवतील मला नावं. मी म्हणतो माझ्या कीर्तनाला 100 लोक आले, 25 लोकांनी नाव ठेवलं, 75 लोकांनी चांगलं म्हणलं, त्यातले 10 जण बदलले, ही आपली श्रीमंती. आणि ही काळाची गरज आहे. यातलं कोणतं वाक्य तुम्हाला खोटं वाटलं? नाही. चिंताविंत करायचे नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायकवाद गुणजन मंडपाले माईक सिस्टीम आले, विठ्ठल रुक्माई कीर्तन समिती निघवेमुळे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ वारकरी भजनी मंडळ सरपंच ग्रामपंच सदस्य सर्व तरुण मंडळी महिला मंडळ बचत गट रिक्षा मित्र मंडळ कार्यक्रमाचे आयोजक जय हिंद विकास सोसायटी सर्व दूत संस्था पाणीपुरवठा संस्था तंटामुक्ती समिती पतसंस्था मोका देवस्थान कमिटी निविका कार्य माध्यम सामाजिक कार्यकर्ते गायक वादक गुणीजन सगळ्यांच्या वतीनं आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आत्तापर्यंत चाललं काय होतं? आत्तापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या ती तर काळाची गरज आहे, पण आज कीर्तनाला घेतला अभंग तुकोबारायांचा आहे आणि उपदेश थोडाफार तुमच्या पुढे मांडला पाहिजे. मी अभंगाची पीठिका कधी अपुरी ठेवत नाही. मग काय होतं, किती काही सांगायचं असलं तुम्हाला तर अभंगाची पीठिका लोकांना लिंक लावून दिल्यावर त्या लोकांना कीर्तन ऐकल्याचं समाधान वाटतं. नुसतं वरवर अभंग सांगितला ते लोक म्हणतात कीर्तनाचा अभंगाचा ह्या बाबानं विचारच केला नाही. तर आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचाही कडवे चार आहे. आता मी तुमच्या पुढे प्रश्न मांडणार आहे, तेवढा नीट ऐका. गाढव्याला राखेत लोळण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला गादीवर लोळण्यात आनंद आहे. डुकराला घाण खाण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला हवेला जेवण्यात आनंद आहे. आणि कुत्र्याला पिलं कायदा करण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच आनंद विषय भोगण्यात आहे. विषयात काय आनंद आहे? काय आनंद काय आहे विषयात? तात्पुरतं समाधान आहे. काय आनंद नाही? प्रियशीच्या भावानं दोन वेळा हल्लं तरी तोच मेसेज लावून धरायचा. काय त्याच्यात काय काय त्याच्यात विषयात काय? एक ओवी सांगत तिसऱ्या त्यातली येत इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते तरले न तर ते विषय शिंदू. बस विषय कधी शिवून कोणी तृप्त झालाय का? काय त्याच्यात मजा आहे का? नाही. म्हातारी माणसं केस काळ करतात, काय त्याचा मजा आहे का? काय का तुम्हाला आलता मेसेज आता प्लीज आय लव यू म्हणलं कोण तुम्हाला? उगाच आपलं त्याच्यापेक्षा काश केस काळे करायला किती पैसे लागतात? 100 रुपये. मग 100 रुपयाचे जर काजू घेतले तर निदान पावशेर काजू येतील, 2 दिवस जास्त जगशील. केसात काय गुतलं तुया? काजू खा, बदाम खा, खोबरं खा, दूध प्या, चांगलं खा, केस काळे करायचे म्हातारे माझे. कोण तुमच्यावर पागल झालंय? बावळ्याचा बाजार नाही तर अहो माणसं एवढी अडपटे कापड दुकान पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असतंय ना प्लॅस्टिकचं तरी माणसं अशी पाहतात. प्लॅस्टिकचे काय हत्या आहे? काय त्याच्यात मजा आहे महाराज? मी तुम्हाला 18 गोष्टी सांगणार आहे नीट ऐका. आहार, निद्रा, भय आणि मैथून सगळ्यांना समान आहे. कितीचा मुद्दा सुटला? 4. ते सोडून द्या, आता 14 राहिले 18. 1. हात फक्त माणसाला आहे, उपदेश कुणी कुणाला करावा हा मुद्दा चालू आहे आपला. हात फक्त माणसाला आहे, 4 शब्द. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. दान करी जा, हातानं दान करा, वारकऱ्याला मदत करी जा, गरिबाला मदत करा, लग्नांमधले सत्काराचे पैसे बंद करा आणि छावणीला द्या, चाऱ्याला देऊन टाका. हां, लग्नांमधला गुलाल उधळायचं बंद करा. लोक इतके बिंडोक झालेत, इतको तांदूळ हातावर घेऊन फेकले काय आणि पुडीत घेऊन फेकले काय? मग हातावर जर तांदूळ घ्यायचे तर पुडीत घालायचे का? काय डोकं आहे का नाही महाराज? पूर्वी तांदूळ कसे घेत होते लोक?
हाद आता पुढे केलं बरं, पुढे फोडून परत कुठे घेतात लोक? हाद मग पुढीत घालायचं कारण काय? फक्त माझी लाल करा आणि जमीन इकाल नाही काय? बावळ्याचा बाजार. आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही? आहे. मग आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे? उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. बावळ्याचा बाजार, पूर्वी चांगले लोक खाली मांडी घालून जेवत होते, आता उभ्यानं जेवण आणलंय आणि ते वरड नाला एक ताटली हातात घेत भात कोण ठटी दिली एकाला भातच सापडलं नाही, ते ताटलीच घेऊन गेले गेला मरतो मला ताटली तुम्ही. काही नवीन काढायचं? आता पूर्वी गुलाबजांबू गोल होती, आता लांबलाय गुलाबजांबू. म्हातारेनं तोंडात फेकला नागपुडीत कुठला गुलाबजांबू म्हातारे. पूर्वी गुलाबजांबून बुंदी सेपरेट होती, आता चिटकली एकमेकाला. त्याला नावेलाही भारी दिलंय राजा राणी. म्हणजे बुंदी कोण झाली आणि गुलाबजांबू काय? पागलपणा आहे. अरे हे गरीबाच्या पोरांना उद्या महाराज या पंधरवाड्यात शेतकऱ्यावर 2 प्रसंग आहेत आणि तुम्ही हा तुमचा जो भाग आहे महाराज तुम्हाला दुष्काळच कळा ना. तुमच्याकडं काय भाग्यवान आहे महाराज. शिवाजी महाराजांचे पाय लागेले, शाहू महाराजांचे पाय लागेले, काय भाग्यवान माणसं आहे तुम्ही. एवढं पाणी आहे तुमच्याकडं, कांद्याच्या पाथीवानी हिरवे पिकं आहे हो. जर विदर्भातलं मराठवाड्यात एखादं आलं नाही उसं पाहिलं तर ते उभ्यानं मरल. शायला तू म्हणा पाणी आहे का काय? अरे टाकून प्यायला पाणी नाही रे, टाकून प्यायला पाणी नाही. महाराज विनोद नाही, अरे विनोद नाही. आपण दुष्काळाचा अभ्यास केला नाही आणि खऱ्याची आई मिली खरं कधी उघडं कोणी करीत नाही. आता या 5-6 महिन्यात ते मीडिया पेपरवाले सगळे प्रचारात गुंतल्यामुळं कुणी दुष्काळाची बातमी सुद्धा टाकीत नाही. तुम्हाला 6 महिने झाले कुठं दिसले का बात? दुष्काळच नाही 6 महिने झाले. वाजवा ठाण्यांशीच वाणाण्या. आता नाही महाराज तर फडून जनावरं मेली हो, जनावरं मेली महाराज. गाई चाऱ्या वाचून मेल्या, काही गाया पाणी वाचून मेल्या. तुम्ही लई नोटे नशीबवान आहेत. तुम्हाला सांगतो पाया पडतो तुमच्या. लग्नांमधले सत्काराचे पैसे वाचवा आणि गाईच्या छावणीला मदत करा. हो लग्नांमधले सत्काराचे पैसे वाचवा आणि ह्या गरीबाच्या पोरांना वया पुस्तकं तरी घेऊन द्या यंदा. आता 15 ऑगस्टला 15 दिवसात शाळा उघडणार आहे. शेतकऱ्याची परिस्थिती एकदम भयानक आहे. काय म्हणणं आहे तुमचं? बी बियाणं उभं करायचं आहे, मुलांची ॲडमिशन आहे, काही नाही. फक्त तोंडावर लोक बोलतात, फी कचकूनच घेतात, कोणी काही करत नाही. फक्त नाव जनसेवा आहे, नाव जनसेवा आहे आणि ठोका माल ठोकाय तो. काय नाही, कोणी सोडित नाही महाराज. गरीबाला मदत करा, कशातही पैसे कशाला घालता. आता लग्नात एक फाजील पद्धत आली, फाजील हलकट. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलंय त्याला, तो नवरदेव भाण्या भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना, तो आता 99 झाला नाही तर 35 होता पहिला. आणि त्या नवरदेवा माग अर्ध्या खांब्यासाठी लटकेल 7-8 जण, त्या नवरी माग 2-4 आटपाट पोरी, मोकार मेकअप, इथल्या फटीत चमकी. आणि पॉप नावाचा भांग पाडे, ती पॉप पॉप भांग माहिती ना पुरेन तुम्हाला? पॉप म्हणजे मध्ये खड्डा पुढं झटका, इकडं लसणाचा वाफ, इकडं कांद्याचा वाफ, आणि मध्ये डोंगळा, याला म्हणायचं पॉप. हां, आणि एक बाजू पुढू दाबून घ्यायची आणि एक बट मुकळी सोडायची, याला म्हणायचं देव येणी. आणि आता एक नवीन भांगलंय डेंजर आलाय, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. हा एक पोरग कॅनॉलच्या कडेला बोलतो, पोरी ना असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये हो, त्याला वाटलं खुणावलं का काय गेलं वाहून ती. आणि ते आणि त्याच्या पुढं तो बँडवाला विको विको द्या विको द्या. फुल बरसा
लॉन्स मध्ये एकदम शांतता, जस प्रेम पेटवायचं आता बहर फूल बरसा मेरो जमल का नहीं तो मैं वो चालो तो समय देगा पुढ़ फूल टाके अरे बाटली ची बुज टाखा बी एवडे दे मरणाचं क्वाटर रुपया धंद्याला का आला फुलं हात एक चौदा आहेत बर का हात दान करीता आणि जान पाहिजे तिथं करा. आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना श्रीमंतांच्या माणसाला जेवायला बोलवायचं नाही. गरीबाला दोन याला जीव घाला एकदा बांधून द्या ते श्रीमंतालाही भिकार हे खात नाही मी. तू येऊच नको भाऊ काय अल्डो केलता आणतो तू इथं आम्ही कसं केलं हे आम्हाला माहिती आहे. तू का तुला बोलवायच कोण आलत ह्याला बोलवायचे ते भंगार. हा महिला मंडळ घरी उद्यापन बिद्यापन असलं ना श्रीमंताच्या बायकोला नाही बोलवायचं कधी. तिलाही अडफाट वरणच पाहिजे तुरीचंच पाहिजे बाबा आम्ही कशाचंही करू. त्याच्यापेक्षा आपली गरीबी शेजारची बाई या बिचारीला खाऊ घाला आणि तिला म्हणतो या पोरांनाही पाठवून दे संध्याकाळी त्यांचा फायदा होईल. दान करी जा पण आणि जेव साधे जेवण घाला पण फूल घाला. एक हात एक एक झालं बरं का दोन बोलू नये आणि नीट बोलत जा नाही तर बोलू नये. एखाद्याने गाडी घेतली ना आपली अवलाद हसत सुद्धा नाही हप्त्यावर घेतली असं एखाद्याने लय हुंडा घेतला पुरीत खोड असल अरे पण तू गप ना. एखाद्यानं घेतलाच नाही अरे लफडा असल अरे तू गप ना बाबा. हात एक बोलले दोन दोन झाले आणि हे फक्त कोणाला आहे माणसाला. तीन हसणे आणि हसणे ही ईश्वरी देणगी आहे. हसत जा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने मी सर्टिफिकेट देतो अटॅक येत नाही. एकटा हसत होतो घरी गेलो. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. हसत जा हा हसत जा आणि हसणं हसायलाच पाहिजे. महाराज तुम्ही आता कीर्तनावरून घरी जा माझं कीर्तन ऐकलं माणूस 15-20 मिनिटात कोणताच विचार न करता झोपतो आणि फ्रेश होतो सकाळी. तो माझं कीर्तन ऐकलं 2-3 दिवस टवटवीत राहतो माणूस का ताण नाही ना मोकळा. हसत जा आणि काही माणसं हसत नाही हे काय हसणं मरणं. आणि जी माणसं हसत नाही त्यांना अटॅक. हात एक एक झालं बरं का आताशी. बोलणे दोन आणि बोलण्याचं उदाहरण ऐका. एकच वाक्य द्रौपदी बोलली आंधळ्याची पोरं आंधळी महाभारत घडलं. एकच वाक्य सीता बोलली लक्ष्मण भाऊजी तुम्ही माझ्या रामाला सापडाय जात नाही रामायण उलटं फिरलं. वाक्य नीट बोलत जा. तुझं नाव काय रे इंद्रजीत. तुला शाळेतले पोरं काय म्हणत्या तू ए मित्र इंद्रिया. तुझं नाव काय रे आदित्य. तुला काय म्हणतात पोरं आद्या. तुझं रे वेदांत. तुझं नाव वेदांत आहे का. तुझं अनिकेत. तुला काय म्हणते पोरं एखादं पोराचं नाव सागर. किती सुंदर नाव आहे सागर्या. कृष्णा. किती नावं चांगली. तुझं नाव काय रे. तू दाढी हात लावलेला प्रज्वल. तुझं तलईचं अवघड आहे. तुला मित्र काय म्हणत रे प्रजा. चांगलं बोलत जावा
नावं चांगली ठेवत जावा, मुलीचं नाव जानकी ठेवावं, किती सुंदर नाव आहे जानकी, कौशल्या, भक्ती, श्रद्धा, गीता, ज्ञानेश्वरी, ओवी, किती सुंदर नाव आहे, गुड्डी गुड्डी अहो बाई गुड्डी हे जर्सी कालवडीचं नाव आहे. एका बाईच्या नाव एका पो बाईच्या पोरीचं नाव तो फजिती फजिती. बाई कीर्तनाला आली आणि तिची पोरच चुकली, ती भेटन त्याला म्हणायची, हे बाबा माई फजिती पाहिली का, हे बाबा माई फजिती पाहिली का, तो म्हणायचा माझी चप्पल सापडा ना तर तू काय फजिती पाहत. एका बाईच्या पोरीचं नाव उषा, तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ता. ए पूर्वी कीर्तनकार मुकामाला राहायचे, आता राहती नाही आणि ठू नाही. ते कीर्तनकार कीर्तनावरून आलं आणि त्याला झोपायचं, त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोक्याखाली घ्यायला काही नव्हतं. तो त्या बाईला म्हणलं, बाई उशाला काही आहे का? ती बाई रडायलाच लागली, याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय. तर म्हणलं, बाई उषाला खरंच काही नाही. ती म्हणली, महाराज 5 वर्ष उषाच्या लग्नाला झाले अजून उषाला काय नाही. तर म्हणला, तुही उषा पुलावरून फेक मला डोक्या खालची लागत. हात 1, बोलणे 2, हसणे 3, 3 झाले बरं का 4, हे सगळे कोण लाईल माणसाला 4. ए सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे, गाय आडवी आहे दुधाला सरळ आहे, यावला दिसाय सरळ आहे. वागायला आडवी, माळ घाल टिकल का. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4 आणि आनंद 5. आता 5वा ऐका, प्रत्येक प्राण्यामध्ये 4 कोश आहेत. दहावीच्या पुढचं कोण आहे? तू कितीला आहे? बा 13वी म्हणजे एफ वाय, एफ वाय बी एला आहे तू, 4 बी कॉमचा आहे, बी कॉमला तू. हा लगेच लक्षात येतं, मला नाही सांगणार मी असं नजरेनं टोटल इतिहास सांगणार माणसाचा. हा फक्त भांडणाचं मूळ नको म्हणून सांगत नाही. तू मराठी मिडियमला येणार आहे? हे बरे तू मराठी मिडियमला येणार? मराठी मिडियमला आहे ना तू? हा तू शिमेला आहे ना? हा लगेच लक्षात येत, तू शिमेला आहे, हा मराठी मिडियमला आहे, लगेच लक्षात येत. तेव्हा ते इंग्लिश मिडियमला आहे, ते दाढी रात लावले लगेच. मी असं टोटली इतिहास सांगणार माणसाचा, फक्त नजरत बसला पाहिजे माणूस आपला, त्याचा ब्रँड सुद्धा सांगणार कोणती पेतो. हो म्हणजे डिप्लोमा पेतो का आरशी पेतो का वाड्याची पेतो लगेच सांगणार. भारीतला पेणारा तर 4 वेगळा असतो आणि सरमडी पेणारा 4 वेगळा असतो. हो एखाद्याच्या मुलीला मुलगा पाहायला आला, नवरदेव दारू पितोय का नाही जर ओळखायचं असेल तर तुम्हाला लक्षण सांगून ठेवतो. माणसाच्या डोळ्याच्या खालची जी 2 डोफर आहेत ही बाई, ही जर वर आलेले असतील आणि ते जर लालसर असतील तर कडी नक्की दारू आहेत, अंदाज करून टाकायचा. तुम्ही घरी गेलो तुमचे चेहरे पाहा ना आरशात, आपण खोटं बोललो मग बोला. खोटं आहे का खरं सांग? नाही आपल्या पुढं खोटं बोलत नाही. ए विनोदाचा भाग सोडा, कुठवर आलो तो ध्यानात ठेवा. हात 1 आणि आनंद, आता आनंदामध्ये शिकलेले पोरं आहे का? प्रत्येक प्राण्यामध्ये 4 कोश आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, पण माणसामध्ये आनंदमय कोश आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळाला नाही 12, देवीच्या करता 13 आणि हाच देव आहे 14. 14 + 4 = 18 आणि 18 गोष्टी जर कळायच्या असतील तर एक करा हा बोलत एक देवकर्मी गावा.